Usmanabad, one of the undeveloped districts, has undertaken an inclusive and sustainable development by Swayam Shikshan Prayog in collaboration with the European Union. माझ्या गावामध्ये स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेअंतर्गत लक्ष्मी दूध संकलन केंद्र उभा केलं आहे. शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं दूध गावातच गेलं पाहिजे. दुधाची गुणवत्ता कशी वाढवली पाहिजे, सकस आहार त्या जनावरांसाठी कसा दिला पाहिजे ते मार्गदर्शन करून दूध संकलन करून घेतो. तर आमच्याकडं दूध साठवण्यासाठी कॅन कूलर आहे, फॅट मशीन आहे, क्लिनिंग मशीन आहे. दूध त्यांचं वजन करून घेतो तर त्यानुसार पावती येते आणि त्याप्रमाणे त्यांचं पेमेंट जमा होतं. The women of Usmanabad have stepped ahead towards building profitable businesses through leveraging value chain for scaling their profit. Through Lakshmi Milk Collection Center, women entrepreneurs emerged across villages and started producing milk. माझ्या गावामध्ये 70 महिला आहोत आम्ही लक्ष्मी दूध डेअरी संकलनमध्ये दूध घालणाऱ्या. माझ्या म्हशीच्या दुधाला 38-39 पर्यंत भाव गेला. मग मला असं समाधान वाटलं की एवढा छान भाव आपल्या गावात डेअरीला जातोय आणि गवळी काय करतोय, फक्त सकाळचं दूध घेऊन जातोय, संध्याकाळच्या दुधाला आपल्या काहीच करू शकत नाही आपण. त्यामुळं मला अशी कल्पना आली की आपण दूध सकाळचं आणि संध्याकाळचं डेअरीला घातलं तर आपला खूपच फायदा आहे. दूध डेअरीचं आम्हाला इतकं महत्त्व पटलं की महिलांच्या अकाउंटलाच बजेट जमा व्हायले, ते आमची प्रगती पण झालेली आहे. माझी एक म्हैस आहे, मी आणखीन अजून एक म्हैस घेणार आहे. Usmanabad district has an achieved production of pulses at great scale. नारी शक्ती महिला उत्पादक संघ आहे. ही डाळीची प्रक्रिया करणं, मार्केटिंग करणं, ही महिला एकत्रित येणं, ह्या 10 गावात जाणं, प्रत्येक गावचे 2-2 लीडर एकत्रित केलं. ग्रामीण भागामध्ये कडधान्य महिला जास्त पेरतात आणि ही कमी दरामध्ये विक्री करतात, त्याच्यामुळं ही एक चांगली संधी आणि चांगला व्यवसाय. आता आम्ही ही सगळ्या महिला संघाला जोडून एकत्रित येऊन ह्या डाळीची प्रक्रिया करून आम्ही पॅकिंग करून ही जी मार्केटिंग करतो आणि महिलाला ही जी घरी बसलेल्या महिला आहेत, जी बाहेर मजुरला जात नाही, त्यांनाही हाताला काम लागलं. घरगुती डाळीची मागणी पण जास्त आणि सेंद्रिय पद्धतीच्या डाळी आणि हातसडीच्या डाळी ही जैविक ह्याच्यावर रासायनिक काही प्रक्रिया केलेली नाही, त्याकरून मार्केटिंग प्रक्रिया ह्या डाळीवर करून आम्हाला मोठे मार्केटिंग करायची इच्छा आहे आणि भरपूर आमचा संघ मोठा करण्याची आम्हाला इच्छा आहे आणि आम्ही करणार. प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या 5400 महिलांना व्यवसायामध्ये आणून त्यांना आपण त्यांचं सेन्सिटायझेशन करणे, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं व्यावसायिक संबंधीचं प्रशिक्षण देणे, त्यांना क्रेडिट लिंकेजेस करणे, बिझनेस मेंटरिंग करणे आणि व्यावसायिक संबंधीचा जो सपोर्ट आहे आपण तो त्यांना नियमित पुढचे 4 वर्ष देत राहणार आहोत. वेगवेगळे रिसर्च सेंटर, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, आत्मा, पोखरा या वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेचा सोबतच विविध NGO आहेत ज्या महिलांच्या विकासासाठी काम करतात, त्यांचाही सहभाग करून घेणार आहे. आपण बँकर्स आहेत, काही मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट आहेत, RCET सारखे ट्रेनिंग देणाऱ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, त्यांचाही आपण ह्या इन्स्टिट्यूटमध्ये सहभाग घेणार आहे, जेणेकरून की ह्या सगळ्या लोकांना एकत्रित केलं तर विकास हा शाश्वत राहील. ॲसिडो, DSS आणि व्हॅल्यू चेन ह्या सगळ्यांना एकत्र करून आपण एक पुढच्या 4 वर्षामध्ये एक इकोसिस्टम तयार करणार आहे, जेणेकरून हे सगळं एकमेकाला पूरक असतील. या कार्यक्रमामध्ये फायदा हा मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होऊ शकते आणि व्यवसायामध्ये जे मूल्यवर्धनाचा भाग आहे तो त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. व्यावसायिकता घडवणं आणि उत्पादन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मिळवणं याच माध्यमातून जास्त लोकांपर्यंत आणि जास्त फायदा होईल हा संदर्भ जे आहे ते भविष्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन जाईल. थ्रू दिस इनिशिएटिव्ह वुमन हॅव स्टार्टेड अलाइड बिझनेसेस सच एज प्रोड्युसिंग अँड प्रोसेसिंग ऑफ पल्सेस. स्वयं शिक्षण प्रयोगाद्वारे आयोजित केलेल्या या प्रकल्पासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी, त्यांच्यातील स्वाभिमान जागरूक करण्यासाठी आपण जो प्रकल्प हाती घेतलेला आहे या प्रकल्पाला मी शुभेच्छा देते आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला अत्यंत आनंद होत आहे आणि आमच्या आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या या जिल्ह्यामध्ये या प्रयोगाचा निश्चितच फायदा होईल अशी मी आशा बाळगते. उस्मानाबादच्या महिलांसाठी आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक सहभागी शाश्वत विकासासाठी शासन, स्वयं शिक्षण प्रयोग आणि आम्ही महिला मिळून हा उपक्रम यशस्वी करणार. लेट्स ऑल कम टुगेदर, बी युनायटेड अँड प्लेज फॉर वुमन ऑफ उस्मानाबाद टू बी सक्सेसफुल अँड ग्रेट एंटरप्रेनर फॉर देअर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट.